नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींवर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम सप्तहिंदी केसरी बकासूर. तर मित्रांनो, सर्वांनाच आता प्रश्न पडला आहे की आपला बकासूर आता कोणत्या मैदानावर येणार आहे. साहजिकच, तर मित्रांनो, कालच झालेल्या फुरसुंगी मैदानात बकासूर आणि राजाने दोन नंबर केला, गुलाल घेतला. मित्रांनो, आजकाल बकासूर तुफान फॉर्ममध्ये आहे, जिथे जाईल तिथे गुलाल असं बकासूरचं समीकरण झालेलं आहे. बकासूरचे मालक मोळशेट धुमाल असो, वैभव सालुंके असो किंवा बकासूरच्या ग्रुपमधील इतर टीम असो, मित्रांनो, जिथे बकासूर जाईल तिथे ही टीम गुलालातच गुलाल घेऊनच घरी परतत असते. मित्रांनो, असा रुत्सम हिंदकेसरी बकासूर. चला आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो. रुत्सम सप्त हिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात येणार आहे. तर मित्रांनो, श्री भैरवनाथ केसरीचं 2024 मैदान दिनांक 19 एप्रिल रोजी वार शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे. या मैदानाचं ठिकाण आहे मौजे विंग, तालुका खंडाला, जिल्हा सातारा. येथे हे मित्रांनो मैदान होणार आहे. या मैदानाचं प्रॉपर ठिकाण आहे विंग गुठाले रोड, विघ्नहर्ता कंपनीसमोर हे मैदान आहे. मित्रांनो, या मैदानाचं बक्षीसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकाला 71, तृतीय क्रमांकाला 61, चतुर्थला 41, पंचमला 31, षष्टमला 21, सप्तमला 11 अशी मित्रांनो बक्षीसं आहेत. या मैदानाची प्रवेश फी फक्त 1000 रुपये आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण STC लाईव्हवर होणार आहे. तर मित्रांनो, आपला हिंदकेसरी बकासूर आता वार शुक्रवार दिनांक 19 एप्रिलला मौजे विंग, तालुका खंडाला, जिल्हा सातारा येथे 100% पलताना दिसणार आहे. मित्रांनो, ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.